संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घर तेथे शौचालय असा केंद्रीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात राबविला जात असताना कोटींच्या प्रशासकीय मुख्यालय असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा इल्टनपाडा येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता गृहच नसल्याचे समोर आले आहे. तसेच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा कमी पडत असल्याने गावकीच्या चावडीवर उर्वरित वर्ग भरविले जात असल्याचे कटू वास्तवही समोर आले आहे. येथील विद्यार्थ्यांना पिण्यासाठीचे पाणी चक्क सिंटेक्सच्या टाकीतून अस्वच्छ स्वरूपात दिले जात असल्याचेही यावेळी दिसून आले. या शाळेच्या लगतचे झाड कधीही शाळेच्या वास्तूवर पडून या ठिकाणी मोठी वित्तहानी अथवा जीवितहानी होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सर्व बघता एकीकडे वातानुकूलित कार्यालयात ऐशोआरामात सर्व सुखसुविधा भोगणाऱ्या आणि अत्याधुनिकतेच्या बाता मारणाऱ्या अधिकारी वर्ग किमान या शाळेत स्वच्छतागृह उभारतील अशी अपेक्षा नक्कीच बाळगू. कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप गोलप, पालिका प्रशासन, दिघा, नवी मुंबई.